ओम नमो नारायणा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन सण नेमका कधी साजरा करावा तीस ऑगस्ट की एकतीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे ते जाणून घेऊया तसेच रक्षाबंधन राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय आहे भद्राकाळ कोणता आहे तसेच राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की पौर्णिमा तिथी कधी प्रारंभ होत आहे तर पौर्णिमा तिथी ही तीस ऑगस्ट सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनटाला प्रारंभ होत आहे आणि ती समाप्त होत आहे एकतीस ऑगस्ट सकाळी सात वाजून पाच मिनिटाला पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे तर मग ही पौर्णिमा तिथी तीस ऑगस्ट एक आणि एकतीस ऑगस्ट या दोन दिवसात पडते त्यामुळे रक्षाबंधन नेमकं तीसला साजरं करायचं की एकतीस ऑगस्टला साजरं करायचं तर काही लोक उदया तिथी मानतात तर काही लोक ज्या वेळेस ती तिथी प्रारंभ होते ती तिथी मानतात परंतु शास्त्रानुसार नेमके कधी आपल्याला ते साजरं करायचं आहे तर शास्त्रानुसार कोणतीही पौर्णिमा तिथी सूर्योदयापासून सहा घटी अधिक असेल त्यावेळेस त्या दिवशी पौर्णिमा मानली जाते जर ती तिथी सहा गटीपेक्षा सूर्योदयाची सूर्योदयानंतर सहा गटीपेक्षा कमी असेल तर ती तिथी मानू नये म्हणून एकतीस ऑगस्ट रोजी सहा घटिकापेक्षा ती कमी आहे त्यामुळे एकतीस ऑगस्ट रोजी पौर्णिमा नसणार आहे त्यामुळे तीस ऑगस्ट रोजीच आपल्याला रक्षाबंधनचा सण हा साजरा करायचा आहे आपण जाणून घेऊया की राखी नेमकी कधी बांधायची तर सुरुवातीचा जो भद्रा वेळ आहे की ज्या वेळेस आपल्याला राखी बांधणं टाळायचं आहे तो भद्रा वेळ जाणून घेऊया वे तर तीस ऑगस्ट रोजी भद्रा पौर्णिमेबरोबरच प्रारंभ होणार आहे ते म्हणजे दहा वाजून एकोणसाठ मिनिटाला भद्राकाळ प्रारंभ होणार आहे आणि तो रात्री नऊ वाजून एक मिनटापर्यंत भद्राकाळ असणार आहे म्हणून संपूर्ण दिवसभर हा भद्रा असणार आहे या दरम्यान आपल्याला शक्यतो राखी बांधणे टाळायची आहे परंतु खूप अत्यावश्यक जर असेल निर्णय सिंधूनुसार जर एखादी गोष्ट अतिआवश्यक असेल तर आपण भद्रापुच्छ काळामध्ये ही राखी बांधू शकता भद्रा काळामध्ये देखील तो जर काळ आहे तो आपण पाहूया तर भद्रापुच्छचा जो काळ आहे तो सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनटं ते सहा वाजून बत्तीस मिनटापर्यंत हा सायंकाळच्या वेळी भद्रापुच्छ काळ असणार आहे हा काळ फक्त जर आपल्याला अतिआवश्यक असेल त्याच वेळेस आपण या काळामध्ये राखी बांधायची आहे अन्यथा आपण भद्रा काळ संपल्यानंतरच रात्री नऊ वाजून एक मिनटानंतरच आपण राखी बांधणे हे शुभ ठरणार आहे आता आपण राखी बांधण्याचा जो मंत्र आहे तो जाणून घेऊया तो मंत्र आहे ये न बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला ये न त्वा रक्ष माचल माचल हा मंत्र आपण राखी बांधताना म्हणायचा आहे पद्धतीने आपण रक्षाबंधन हे तीस ऑगस्ट रोजी साजरा करायचं आहे आणि या शुभवेळेमध्येच आपण राखी बांधायची आहे धन्यवाद